आम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडसह आमदार नितेश राणेंच्या स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा समावेश आहे. पुतळा हटवणारे कार्यकर्ते स्वाभिमान संघटनेचे असल्याचा दावा करतायत आणि या संदर्भातला एक व्हिडिओ महाराष्ट्र वंशाती लागले बघूयात. या व्हिडिओमध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलंय. नमस्कार, मी स्वप्नील काळे पटेल. नमस्कार, मी गणेश कारले. काल घडलेल्या पुण्यातल्या कृत्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतो. गडकरींचा पुतळा आम्ही चौघांनी काढला. आम्ही नाही कुठल्या ब्रिगेडचे, नाही कुठल्या संभाजी ब्रिगेडचे, आम्ही आहोत फक्त मराठा. आणि हे कृत्य केले चार मराठ्यांनी. का केलं? याचा मागचा उद्देश हा की ज्या गडकरीने आमच्या महाराजांची बदनामी केली, आमच्या महाराजांना स्त्री लंपट, नादान शिवाचा स्वराज्य उधळणारा मुलगा अशी नाटकामध्ये उल्लेख केला, त्याचा पुतळा आम्ही काढला. आणि आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. आम्ही यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर केलेलं नाही. आमदार नितेश राणे साहेबांच्या भाषणाला प्रेरित होऊन आम्ही हे कृत्य केलेलं आहे आणि यात आम्ही काही गैर केलंय असं आम्हाला अजिबात वाटत नाही. खरतर हा संपूर्ण पुतळा हटवण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पण जसं आपण व्हिडिओ बघितला, या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसतंय की स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्यामध्ये सहभाग दिसतोय. बघा, काल रात्री खरतर हा संपूर्ण प्रकार घडला होता. मध्यरात्रीतून राम गणेश गडकरी यांचा पुतळा हा हटवण्यात आला. नेमकी काय परिस्थिती आहे याचबद्दल आपल्याला अधिक माहिती देते आमची पुण्याची ब्युरो चीफ प्राची कुलकर्णी. मी आता पुण्यातल्या संभाजी गार्डनमध्ये उभी आहे. या ठिकाणचं जे मेन गेट होतं, जिथे आता काम चालू आहे, त्याच्यासमोर राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवण्यात आला होता. गेली अनेक वर्ष हा पुतळा इथे होता, मात्र काल रात्री अचानक हा पुतळा इथून गायब करण्यात आलेला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी घेतलेली आहे. त्यांनी असा दावा केला आहे की आमच्याच कार्यकर्त्यांनी हा पुतळा रात्रीतून हटवलेला आहे. गेला काही काळ या सगळ्या हा पुतळा इथून हटवला जावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडनं केली जात होती. मात्र आत्ता अचानक रात्रीतून हा पुतळा गायब करण्याचं नेमकं कारण काय असाही सवाल आता विचारला जातो. याचं कारण म्हणजे संभाजी ब्रिगेड राजकारणामध्ये पदार्पण करत आहे, त्याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा पुतळ्याचं हे सगळं राजकारण लोक वर काढत आहे का काय अशी शंका उपस्थित केली जाते आहे. आत्ता पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. जबाबदारी जरी घेतलेली असली तरी नेमके हे कार्यकर्ते कोण होते, काय होते, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे. आणि त्यामुळे आता पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे. मात्र यापूर्वी ज्या पद्धतीने दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यांचं राजकारण झालं होतं, त्याच पद्धतीने राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याच्या निमित्ताने पुतळ्याचं राजकारण पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे का काय असाच सवाल उपस्थित केला जातोय. पुण्यावर विरजनीश धनंजयसह प्राची कुलकर्णी, महाराष्ट्रवान. संभाजी उद्यानामध्ये मेनगेटच्या अगदी मध्यभागी समोरच 15-20 फुटावर राम गडकरींचा पुतळा होता सबुद्र्यावर. त्या ठिकाणी आता मेनगेटचं काम, रिनोव्हेशनचं काम चाललं आहे. नवीन मेनगेट बदलायचं काम चाललेलं आहे. त्या ठिकाणी जो पुतळा होता तो पुतळा रात्री कोणीतरी अज्ञातांनी हलवलेला आहे तिथून आणि कुठेतरी नेऊन ठेवलेला आहे किंवा टाकलेला आहे. CCTVचा आणि इथल्या दोन वॉचमन जे रात्री असतात ते वॉचमनकडे तपास करून पुढील कारवाई करीत आहोत. ची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या फेसबुकवर माहिती टाकल्यामुळे हे आम्हाला समजलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही इथं आलेलो आहे, आता पुढील कारवाई करीत आहोत. आणि याचबद्दल आपण अधिक अपडेट्स घेऊयात. आमची पुण्याची ब्युरो चीफ प्राची कुलकर्णी आता आपल्यासोबत आहे. प्राची, आपण बघितलं, खरं तर थोड्या वेळापूर्वी संभाजी ब्रिगेडनं या संपूर्ण कृत्याची जबाबदारी स्वीकारली होती. संभाजी ब्रिगेडनं खरं तर मान्य केलं होतं की आम्ही असा पुतळा हटवला. पण जसं आता आपण बघितलं, स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा आता पुढे येऊन दावा करत आहेत आणि आमच्या चार कार्यकर्त्यांनी हा संपूर्ण पुतळा हटवण्याचं काम केलं असा दावा आता स्वाभिमानकडून केला जात आहे. नेमकं काय घडतं आहे? दर्शना, आपल्याबरोबर आता संभाजी ब्रिगेडचेच कार्यकर्ते आहेत, त्यांनाच थेट विचारूयात. तुम्ही असा दावा करताय की संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे काम केलं, पण स्वाभिमानी संघटनेकडनं असं सांगितलं जातं, ज्या दोन कार्यकर्त्यांचा व्हिडिओ उपलब्ध झालेला आहे, ते असा दावा करतायत की आम्ही कुठल्याही संभाजी ब्रिगेडशी संबंधित नाही, तर आम्ही फक्त मराठी आहोत आणि मराठीमधून हे काम केलं. काय नेमकं हा प्रकार आहे? कोण हे कार्यकर्ते होते? तुमचे कार्यकर्ते का त्यांचे कार्यकर्ते? पहिली गोष्ट, आम्हाला या कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट घ्यायचं नाही. दुसरी गोष्ट सांगताना, ज्यामध्ये हर्षवर्धन मुगधूम जो कार्यकर्ता आहे तो संभाजी ब्रिगेड हावेली तालुक्याचा अध्यक्ष आहे, एवढीच ओळख आता आम्ही सांगतो, पुढचं आपण समजून घ्यावं. आणि ह्याच्यामध्ये तू का मी, आम्हाला ह्याच्यात पडायचं नाही आहे.
ज्या छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी झालेली होती आणि ती चिरकाल चालू होती आणि त्या ज्या राम गणेश गडकरींनी संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांच्याच पुतळ्याचं त्या ठिकाणी उदत्तीकरण चाललं होतं. त्याला मी असं म्हणताय की हे कार्यकर्ते कोण आहेत याचं क्रेडिट घ्यायचं नाही. म्हणा सकाळपासून तर पोस्ट फिरवल्या जात आहेत संभाजी ब्रिगेडकडनं की हे चारही कार्यकर्ते आमचे, पण ते कार्यकर्ते जर नाकारत असतील तर मग तुम्ही दावा करताय त्याला काय अर्थ आहे? नाही, संभाजी ब्रिगेडचे यामध्ये दोन कार्यकर्ते आहेत, दोन कार्यकर्ते स्वाभिमानीचे आहेत, ही वस्तुस्थिती आहे, ते आम्ही मान्य करतो, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. आणि आमच्या अस्मितेचा प्रश्न होता, त्याच्याशी आम्हाला क्रेडिटशी काही घेणं देणं नाही आहे. आम्हाला फक्त गरज होती त्या ठिकाणी त्या माणसा विकृतीला आळा घालण्याची. त्या ठिकाणी पुन्हा एकदा दादोजी कोंडदेव यांच्या वेळेला ज्या पद्धतीचे शब्द वापरले गेले होते त्याच शब्दांचा प्रयोग पुन्हा करताना दिसत आहे. हे सगळे पत्रव्यवहार गेले अनेक वर्ष चालू होता असं तुमच्याकडनं सांगितलं जात आहे. मग नेमकं आता गडकरींचे पुतळ्यावरती अशा पद्धतीने पुतळा हटवण्याचं काम करण्याचं कारण काय? कारण आत्ता नव्याने काय लिहून परत आलेलं आहे असं नाही आहे. अनेक वर्ष झालेली आहे त्यांनी हे लिखाण केलंय, नाटक लिहिलेलं आहे, त्याला त्यांना जाऊनही अनेक वर्ष झालेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं आत्ता तुम्ही उकरून काढायचं कारण काय आहे? असा आरोप होतोय की संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरत आहे आणि त्याचमुळे कुठेतरी पुन्हा एकदा पुतळ्याचं हे राजकारण डोकं वर काढतंय का काय? ज्यावेळी दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढला त्याच वेळेला हे सगळं पुन्हा मागणी का नाही झाली? दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढायच्या आधीपासून राम गणेश गडकरींचा त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज उद्यानातून पुतळा हलवायचा अशी मागणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सातत्याने गेले 15 वर्ष कोणी महापौर असू दे उपमहापौर असू दे आम्ही मागणी करत आहोत. पण तेव्हाचा आत्ता हा सत्ता यांच्या वेळेला दिसला नाही ना. जे दादोजी कोंडदेवांच्या वेळेला जेवढा तुम्ही आंदोलनं केली तेवढं गडकरींसाठी काही झालेलं दिसत नाही. गडकरींसाठी पण आम्ही आंदोलनं केलेली. दादोजी कोंडदेवचा ज्या टायमाला पुतळा काढला त्याबरोबर त्याचबरोबरी राम गणेश गडकरींचाही पुतळा काढावा अशी आमची सातत्याने मागणी होती. त्याबद्दल दुवत असायचं कारण आता त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं उद्यानाचं नृत्यकरण होत असताना त्या पुतळ्याचाही उदो उदो करण्यात येते ते कार्यकर्त्यांना कुठेतरी खतखत झालेली आणि कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती आक्षेप नोंदवलेला आहे. 63 साली बसवलेला पुतळा आहे दर्शना गेली अनेक वर्ष, म्हणजे किती वर्ष हा पुतळा तिथे होता. आत्ताच नेमकं हा पुतळा काढायचं कारण काय हे असा दावा करतात की अनेक वेळेला आम्ही मागणी केलेली आहे. पण त्यावेळेला ज्या वेळेला दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढण्यासाठी जेवढा जोर लावला गेला तशी मागणी कुठेही पुढे त्याला दिसली नव्हती. पत्रव्यवहार केल्याचा दावा केला जात असला तरी आत्ताच नेमकं हे सगळं करण्याचं कारण काय हा सवाल मात्र उपस्थित होताना दिसतोय. जसं ते सांगतायत 2 जण स्वाभिमानीचे कार्यकर्ते, 2 जण संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत. कदाचित काही वेळात हे कार्यकर्ते स्वतःहून पोलिसांना पोलिसांच्या स्वाधीन करतील अशी शक्यता वर्तवली जाते. काय होत आहे, कशा पद्धतीने हा तपास होतोय आणि काय नेमकं राजकारण रंगताना दिसतंय ते पाहावं लागेल. दर्शन खरं एकंदरीत प्राची हे संपूर्ण पुतळ्याचं प्रकरण आता नेमकं काय वळण घेणार हे बघणं खरं तर महत्वाचं ठरतं इथे. पण थँक्यू व्हेरी मच या सविस्तर प्रक्रिया तो प्रतिक्रिया प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल.